हॅलो फ्रेंड्स, ओनली वर्दी या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे येणारी पोलीस भरती जी आहे, पोलीस भरती 2024 जी ॲड निघालेली आहे, 2024 17,000 पदाची ॲड निघालेली आहे. आत्ता 2021 भरती झाली, 18,000 प्लस पदं झाली होती, भरण्यात आलेली आहे 18,000 प्लस पदं. आणि लगेच एवढी मोठी भरती पहिल्यांदाच इतिहासात महाराष्ट्रात असं झालेलं आहे की लगेच दुसऱ्याच वर्षी 17,000 प्लस जागा निघाल्या. कारण त्याचं कारण आहे निवडणुका. निवडणुका असल्यामुळे हे 17,000 प्लस पदं भरण्याचा निर्णय घेतला शासनानं. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आतापर्यंत ज्या भरती झाल्या ह्या भरतीत आणि ही 2024 भरती या भरतीत भरपूर मोठा फरक आहे. म्हणजे खूप मोठा फरक याच्यासाठी म्हणत आहे मी की आतापर्यंत एका घटकात एक फॉर्म, एका जिल्ह्यासाठी एक फॉर्म, अशा या गोष्टी, अशा चर्चा भरपूर झाल्या. परंतु आता ही जी भरती आहे पोलीस भरती 2024, या भरतीमध्ये एक सर्वात मोठा बदल केलेला आहे, तो म्हणजे आधार कार्डचा. आता पहा, आधार कार्ड, आता आधार कार्डचं काय, तर आतापर्यंत जेव्हा आपण फॉर्म भरत होतो तेव्हा तुम्हाला आधार कार्ड नाही, ईमेल आय डी लागत होती, ईमेल आय डी लागत होती. आणि एक ईमेल आय डी आपण एक ईमेल आय डी बदलून म्हणजे कमीत कमी 5-5 ते 6-6 फॉर्म भरत होतो. म्हणजे एका ईमेल आय डी चेंज करून आपण फॉर्म किती भरत होतो, 4-4, 5-5 फॉर्म भरत होतो. परंतु आधार कार्डचा नंबर तुम्ही बदलू शकत नाही. आता आधार कार्डवरून तुम्हाला फॉर्म भरायचा म्हणजे अनिवार्य केलेला आहे. आधार कार्ड तुम्हाला गरजेचं आहे. आणि आधार कार्डचा समजा तुमचा नंबर आहे, जो काही नंबर असेल तो आधार कार्डचा नंबर थोडी चेंज होणार आहे. आधार कार्डवरून तुम्हाला फॉर्म कंपल्सरी केलेला आहे आणि प्रत्येक घटकासाठी एक फॉर्म तुम्ही टाकू शकता. पण घटक म्हणजे काय तर ते पण क्लिअर करतो मी. घटक म्हणजे काय तर समजा SRPFचा एखादा घटक आहे, SRPF हा एक घटक झाला, आणि जिल्हा पोलीस हा एक घटक झाला, जिल्हा पोलीस हा एक घटक झाला. याला म्हणते घटक. घटक म्हणजे एक जिल्हा नाही, घटक म्हणजे एक SRPF हा घटक आहे, हे दल वेगळं, आणि जिल्हा पोलीस, सिटी पोलीस हे दल वेगळं. आता पुट्टेले एक म्हणजे पुट्टेले म्हणजे मुलांना पारे वा तोंडातून निघतेच ते स्वभाव असते माणसाचा. पा, मुलांना असं वाटते की जिल्हा पोलीस आणि ग्रामीण पोलीस हा घटक वेगळा आहे. ग्रामीण पोलीस, पा मी पहिले सांगून देतो, जिल्हा पोलीस आणि ग्रामीण पोलीस हा घटक सारखा नाही, हा सारखाच आहे, सॉरी वेगळा नाही, हा सारखाच आहे. मग पोराला वाटते की हा वेगळा आहे, मुलांना असं वाटते की हा घटक वेगळा आहे, हा वेगळा, हा वेगळा, वेगळा नाही आहे. जिल्हा पोलीस आणि ग्रामीण पोलीस सारखाच आहे. तुम्ही ह्या दोनपैकी एकच फॉर्म टाकू शकता, ह्या दोनपैकी एकच फॉर्म तुम्हाला टाकता येते. आणि हा SRPF वेगळा टाकता येते. हे इथंच पोट्ट्याचा प्रॉब्लेम होणार सगळ्यात जास्त की जिल्हा पोलीस टाकू की ग्रामीण पोलीस टाकू, म्हणजे एक वेगवेगळं, म्हणजे एक वेगळं इथं बनत आहे. जिल्हा पोलीस आणि ग्रामीण पोलीसमध्ये फरक आहे, लय मोठा फरक आहे. पण घटक हा मात्र एक आहे. म्हणजे जिल्हा पोलीसचा तुम्ही फॉर्म टाकला तर तुम्ही ग्रामीण पोलीस टाकू शकत नाही. काऊन? कारण की तो झाला पोलीसच, शेवटी पोलीसच झाला तो. फक्त एवढा आहे की तो ग्रामीणचा पोलीस, हा सिटीचा पोलीस, मग एवढाच फरक आहे, बाकी जास्त फरक नाही आहे. म्हणून हा घटक एकच आहे. एक वेळा तुम्ही अमरावती सिटी फॉर्म भरला, समजा एक एक्झाम्पल घ्या, समजा अमरावती सिटी फॉर्म भरला, तुम्ही अमरावती ग्रामीण भरू शकत नाही, नाही भरू शकत. हां, चालक टाकू शकता, चालक टाकू शकता, पण सिटी नाही टाकू शकत. आणि तुम्ही एकदा अमरावती चालक टाकला तर मग अमरावती सिटी चालक टाकता येत नाही. मग चालकही एकाच ठिकाणी भरता येते आणि सिटी पोलीसचा एकाच ठिकाणी भरता येते. मग लक्षात ठेवा, मग तुम्हाला फॉर्म भरता किती येते नेमके, तर पहा तुम्हाला एक SRPFचा फॉर्म टाकता येते जर तुमची हाईट 168.5 असेल तर. SRPFचं फॉर्म टाकता येते जर तुमची 168 प्लस हाईट असेल, 168 प्लस SRPFचा एक फॉर्म टाकता येते, ठीक आहे. आता हा SRPFचा फॉर्म असा एकदा तुम्ही टाकला की दुसऱ्या कोणत्याच जिल्ह्यात टाकता येत नाही, कोणत्याच गटात नाही. कारण याचे गट असते, एक गट तुम्ही SRPFचा फॉर्म भरला की नंतर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरता येत नाही. झाला हा एक घटक, हा एक फॉर्म टाकता येत तुम्हाला. दुसरा घटक, एक तर जिल्हा पोलीस टाकू शकता तुम्ही, जिल्हा पोलीस किंवा ग्रामीण पोलीस, ग्रामीण पोलीस एक फॉर्म टाकू शकता. हा झाला एक घटक, जिल्हा किंवा ग्रामीण पोलीस हा एक फॉर्म टाकू शकता, SRPF पोलीस हा एक फॉर्म टाकू शकता. SRPF पोलीस, जिल्हा किंवा ग्रामीण पोलीस, तुम्ही हे दोन्ही फॉर्म टाकू शकत नाही, ह्या दोनपैकी एक जिल्हा किंवा ग्रामीण पोलीस हा एक फॉर्म टाकू शकता. आता पहा तीसरा, जर रेल्वेच्या GRPAच्या जागा निघाल्या, रेल्वेच्या वेगळ्या त्या सेंट्रल रेल्वे नेम रोल मी, GRP ज्या महाराष्ट्र पोलीसच्या रेल्वेच्या जागा असते ते GRPA निघाला, तो एक फॉर्म टाकू शकता तुम्ही रेल्वेचा, तो एक फॉर्म टाकू शकता तुम्ही रेल्वेचा. पण तो रेल्वेचा जर टाकला तर मग तुम्ही हा जिल्हा ग्रामीण पोलीस टाकता येत नाही.
ठीक आहे, म्हणून हा रेल्वेचा पकडूच नका, कारण की तो शक्यतो टाकतच नाही पोरं, जर तो टाकला तर तुम्हाला हा फॉर्म टाकता येत नाही, मग जिल्हा पोलीस किंवा ग्रामीण पोलीसचा फॉर्म टाकता येत नाही. आता पहा, आता आहे चालक. चालक पोलीस जर तुमच्याजवळ लायसन असन, चालक सॉरी चालक जर तुमच्याजवळ लायसन असन, कोणतं LMV किंवा TR, नॉर्मल कोणतं पण TR चालते, LMV चालते, फोर व्हीलरचं ते लायसन जर असेल तुम्ही तर हा फॉर्म टाकू शकता तुम्ही. एक हा तुम्हाला एक एक्स्ट्रा चान्स आहे चालकचा. एकदा चालक तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात टाकाव, तुम्ही अमरावती ग्रामीण टाका, अमरावती सिटी टाका, कोणत्या आहे, ग्रामीण असो हा चालक, ग्रामीण असो की शहर असो, एकच चालक भरता येते. ठीक आहे, चालक हा पोलीस ग्रामीण असो का शहर असो, हा तुम्हाला एकच फॉर्म भरता येते चालकचा. चला हा फॉर्म आता पहा. अजून एक फॉर्म आहे बँड्समन. बँड्समनच्या जागाने म्हणजे आहे, आणि बँड्समनचे फॉर्म शक्यतो भरत नाही पोरं, पण भरू शकतात, पण तो बँड्समन हा पर्याय शेवटी ठेवू आपण. त्याच्या पहिले सांगतो कारागृह पोलीस. कारागृह, कारागृह आता कारागृह म्हणजे काय, जेल. आज जेल फॉर्मचा एक फॉर्म भर, जेलमध्ये एक फॉर्म भरता येते तुम्हाला, जेल पोलीसचा एक फॉर्म भरता येते. हा घटक वेगळा आहे, हा घटक वेगळा आहे, जेल पोलीसचा तुम्हाला एक एक्स्ट्रा फॉर्म भरता येते, म्हणून हा फॉर्म भरू शकता. ठीक आहे, नंतर आहे बँड्समन. असे पाच, ह्या बँड्समन द्या सोडून, सगळ्यात जास्त फोकस असते पुरायचं SRPF, जिल्हा किंवा ग्रामीण पोलीस, इथं दोघांवर जास्त फोकस होते. चालकवर असते, ज्याच्याजवळ लायसन आहे तो याच्यावर फोकस करते. हे तीनमध्येच चालायचं आहे आपल्याला, हे रेल्वेचं आणि कारागृहाचं आणि ते बँड्समनचं ते सोडून द्या, ते सोडून द्या, हे तीनमध्ये चला. हे तीन फॉर्म महत्त्वाचे आहे. जर तुमच्याजवळ चालक असेल तर तुम्हाला तीन चान्स भेटले यावर्षी, तीन चान्स, नाही तर दोन तर आहेच. पण ज्या पोराची हाईट नाही आहे SRPF, त्याचा हा चान्स गेला. SRPF हाईट असेल तर हा इथं हा चान्स तुम्हाला भेटते, नाही तर मग जिल्हा ग्रामीण पोलीस किंवा सिटी पोलीस टाकू शकता एक फॉर्म, एक चालक पोलीस टाकू शकता. इथं दोनवर खेळा लागते, नाही तर मग ठीक आहे. आणि ज्याच्याजवळ चालकचं लायसन नाही तो इथं दोनवर खेळा, हाईट असेल तर SRPF आणि जिल्हा पोलीस. पण असे तुम्ही पाच घटकात पाच फॉर्म टाकू शकता, पाच घटकात पाच फॉर्म. आणि मेन म्हणजे हे सोडूनच द्या तुम्ही, कारागृह आणि हे एवढे इथं टाईमपास करून फायदा नाही. सगळ्यात जास्त फोकस करायचं SRPF आणि जिल्हा पोलीस, SRPF आणि जिल्हा पोलीस. आणि जर लायसन असेल तर चालकवर फोकस करायचं. ठीक आहे, आता पहा, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हेच सांगितलं की तुम्ही किती घटकासाठी किती फॉर्म टाकू शकता, कसा अभ्यास करायचा, काय करायचं, भरपूर पोऱ्याच्या कमेंट येऊन राहिल्या, अभ्यास कसा करायचा, फॉर्म कुठे टाकू. आता पोऱ्याचे पहिले कॉलेज फॉर्म कुठे टाकू सर, गडबड करायची नाही आहे. 17,000 जागेमध्ये तुमच्या कॅटेगरीची जागा कोणत्या जिल्ह्यात आहे, तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा आहे. आणि मेन म्हणजे एकच फॉर्म टाकू शकते, आधार कार्ड असल्यामुळे एकच फॉर्म टाकू शकतो तुम्ही यावर्षी, एका घटकात एक फॉर्म. तुम्हाला घटक म्हणजे सांगितलं मी कायला म्हणते, जिल्हा पोलीस आणि शहर पोलीस, सॉरी जिल्हा पोलीस आणि ग्रामीण पोलीस, हा जरी फरक आहे ग्रामीण आणि शहरमध्ये, पण घटक एकच आहे. शेवटी तो काय झाला, दल एकच आहे, पोलीसच झाला. म्हणून असं समजू नका की जिल्हा पोलीस टाकतो मी आणि ग्रामीण टाकतो, जमत नाही. एक वेळा तुम्ही जिल्हा पोलीस फॉर्म टाकला तर तुम्ही ग्रामीण टाकू शकत नाही, एक वेळा ग्रामीण टाकला तर जिल्हा टाकू शकत नाही. ठीक आहे, हां, मग SRPF टाकू शकता, नंतर कारागृह टाकू शकता, नंतर चालक टाकू शकता, आणि रेल्वेचा तो सोडून द्या, तो कामाचा नाही आपल्या. आणि बँड्स म्हणा एक 10वीच्या बेसवर, तर ते सोडून द्या. शक्यतो तुम्हाला इथंच फोकस करायचा आहे SRPF, जिल्हा परिषद, सॉरी जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस आणि चालक लायसन असेल तर. ह्या व्हिडिओमध्ये जास्त माहिती सांगायचा प्रयत्न करते मी, कारण की इथं भरपूर मोठा व्हिडिओ नेतो आपल्याला, 5 ते 6 मिनिटात विषय संपवायचा होता तुम्हाला. फक्त घटक हा शब्द, घटक हा जो मुद्दा होता, घटक म्हणजे कायला म्हणते, तुम्ही पहिले फॉर्म भरू शकत होते, आता भरू शकत नाही, कारण आधार कार्ड कंपल्सरी केलेलं आहे, म्हणून आता तुम्ही पहिले सारखे 5, 5, 6, 6 फॉर्म भरू शकत नाही. ठीक आहे, आता यानंतर मी व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ बनवणार आहे, त्या व्हिडिओमध्ये सांगतो की फॉर्म नेमका भरायचा कुठं, म्हणजे कशा पद्धतीनं भरायचा. आता मी तुमच्या कॅटेगरीची जागा मला थोडी माहीत राहणार आहे, कोणत्या पद्धतीनं भरायचा. थांबायचा थोडं, गडबड करू नका, 14-15 तारखेपर्यंत फॉर्म भरणं थांबवा, शक्यतो गडबड पोरं काय करते, गडबडीत फॉर्म भरून टाकते, कारण की तुम्हाला एकच चान्स आहे फॉर्म भरायचा यावर्षी, असे 10 फॉर्म नाही टाकू शकत तुम्ही. म्हणून गडबड नाही करायची, पहिले चांगलं विश्लेषण करायचं, निरीक्षण करायचं, आपल्या कास्ट जाग किती आहे. अजून थोडासा वेळ झाला की पोरायचं फॉर्म माहीत पडते कुठं किती आले, जर थांबलो आपण तर तुम्हाला माहीत पडते की कुठं किती फॉर्म आलेले आहे, त्या तोच एक अंदाज आपण लावू शकतो की कुठं किती फॉर्म आलेले आहे, इथं पोरायची धाव कुठं आहे सगळ्यात जास्त, कोणत्या जिल्ह्यात चालले. म्हणून याचा विचार करायसाठी तुम्हाला 15-16 तारखेपर्यंत थांबा, शक्यतो थांबा. आणि ह्या 17,000+ मध्ये तुमचं एक बेनिफिट यावर्षी नक्की होईल, तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म टाकला, समजा अमरावतीमध्ये फॉर्म टाकला तुम्ही, किंवा नागपूरमध्ये, अमरावतीच पकडा, अमरावतीमध्ये फॉर्म टाकला तुम्हाला, सिटीमध्ये एक फॉर्म टाकला तुम्ही,
आणि सिटीमध्ये समजा एक फॉर्म टाकल्यानंतर तुम्हाला नागपूरमध्ये टाकलेला पोरानं फॉर्म तो इथे येणार नाही. मग त्या नागपूर टाकला तर तो नागपूरच खेळन, तुम्ही अमरावती टाकला तर तुम्ही अमरावतीच खेळसान. तुम्ही त्या नागपूरला जाऊ शकत नाही, तो नागपूर इथे येऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला कॉम्पिटिशन नाही आहे मागच्या वर्षीसारखी. जेव्हा म्हणजे मागच्या वेळेस कसं होतं, तो नागपूरला तुमच्या तिथं खेळत जाय, इथंही खेळत जाय. इथं आता यावर्षी तसं होणार नाही आहे. इथं तुम्हाला कॉम्पिटिशन कमी आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर जे जिल्हा ग्राउंडची लिस्ट आहे, ग्राउंडची लिस्ट कमी लागणार आहे. 100% सांगू लागलो ग्राउंडची लिस्ट कमी लागणार आहे, कारण फॉर्म एकच टाकू शकते, पोट्टा एकाच ठिकाणी, म्हणजे पोरं एकाच ठिकाणी जाईल आणि एका ठिकाणी गेल्यानंतर तो दुसऱ्या ठिकाणी अवेलेबल राहा, म्हणजे प्रेझेंटही देऊ शकत नाही, फॉर्मच नाही टाकू शकत, प्रेझेंटही कोणून देईल. म्हणून लिस्ट हे कमी येणार आहे. म्हणून शक्यतो पा दिमागाने भजे घ्यायचे आपल्याला यावर्षी. म्हणून इथं लिस्ट कमी येणार आहे. 17,000 जागा कमी जागा नाही आहे. 17,000 जागा म्हणजे भरपूर जागा झाल्या, भरपूर जागा झाल्या. 17,000 18,000 पोरं लागले, लय हुशार पोरं निघून गेले. आता काही थोडेसे नॉर्मल पोरं राहिलेले आहे, काही आहे चांगले पोरं जे 2-2, 1-1 मार्कानं वेटिंगवर होते, ते पण तुमच्यासोबत कॉम्पिटिशनलेच आहे. पण काही दुर्दैवानं काही पोरं अशी आहे की ज्याचं वय निघून गेलं, तर ते पोरं बिचारे आता त्याचं समजा थांबून गेले, म्हणजे समोर आता नाही करू शकत, कारण एज लिमिटेच नाही वाढून दिलेली आहे. म्हणून त्यांचं आता त्यांचं वय गेलं. पण तुम्ही आता नवीन विद्यार्थी, पूर्ण फोकस करा, अभ्यासावर जास्त फोकस करा, सराव पेपर दर हप्त्याला द्या आणि ग्राउंडची तयारी कंटिन्यू ठेवा. फक्त एक रविवार गॅप द्यायची, बाकी ग्राउंड पडलं पाहिजे नाही, की ग्राउंड गॅप द्यायची नाही आहे. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.